नमस्कार मित्रांनो, रिलायबल नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपले स्वागत करते। आज मी आपल्या समोर यादवरावजी अडाऊ यांचा एक लेख प्रस्तुत करणार आहे। लेखाचे शीर्षक आहे स्वतःनेच स्वतःला घडवायचे असते। माझा हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। तर लेखाचे शीर्षक आहे स्वतःनेच स्वतःला घडवायचे असते। प्रत्येक जण आपल्या भाग्याचा निर्माता स्वतःच असतो। स्वतःनेच स्वतःला घडवायचे असते, पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला घडवायचे असते। काही आत्मीमात्तेच्या गर्भात प्रवेश केल्यापासून धरतीच्या उदरात विसावेपर्यंत घडत असतात, तर काही केवळ धडपडतच राहत करीत असतात। ते दैवाला नाव ठेवत राहतात। एक प्रयोग केला रात्रीची वेळ, किचनमध्ये फडताळत अनेक डब्बे असतातच, त्यात एक लाडवांचा डब्बा ठेवला, घरात अंधार केला, बाहेर कुलूप लावले। हा प्रयोग दोन भावांवर केला। प्रथम एका भावाला बोलावून आणले, त्याला किल्ली दिली, त्याला सांगितले किचनमध्ये एका डब्यात लाडू आहेत, जा आणि खा। त्याने दार उघडले, लाईट लावले, डबा शोधला आणि लाडू खात खात बाहेर आला। मग दुसऱ्या भावाला बोलावून आणले, त्याला किल्ली दिली, मी तेच सांगितले। त्याने दार उघडले पण लाईट लावलेच नाहीत। तो धडपडत किचनमध्ये गेला, त्याने खूप शोधाशोध केली पण लाडू सापडेना। त्याला खूप राग आला, भांड्यांची आदळापट केली, मी धडपडत बाहेर आला। त्यास विचारले, लाडू सापडला का? नाही, कारण माझ्या नशिबातच नव्हता। यावरून तुमच्या लक्षात येईल की पुढे जाण्यासाठी वैचारिक क्षमता पाहिजे असते। विचारांचा लाईट लावल्याशिवाय प्रगतीची वाट कशी दिसणार? म्हणून मनुष्याला पुढे आणणारे, त्याचा उत्कर्ष करणारे काही गुण आहेत। एक आहे आत्म इच्छा शक्ती, दुसऱ्या नंबरवर येते आत्मविचारसरणी, तिसऱ्या नंबरवर आत्मविश्वास, चौथ्यावर आत्मनिर्भरता आणि पाचव्या नंबरवर येते तो आपला आत्मसन्मान। हे पाच गुण मनुष्याला पुढे नेणारे आणि मनुष्याचा उत्कर्ष करणारे आहेत। या गुणांचे संवर्धन करणे म्हणजे हे गुण विकसित करून मनाच्या शक्तीचा विकास करणे होय। ह्या प्रत्येक गुणाचे स्पष्टीकरण करून सांगत आहे। पहिला गुण आहे आत्म इच्छा शक्ती। स्वतःची इच्छाशक्ती असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही। इच्छा असेल तरच मार्ग गवसतो। इच्छाशक्तीच्या बळावरच शेरपा तेनसिंगने हिमालयाचा उत्तुंग शिखरावर भारताचा तिरंगा रोवला। आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले। गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। इच्छाशक्तीच्या बळावरच अनेक शास्त्रज्ञांनी मानवाच्या कल्याणाकरिता अनेक शोध लावलेत। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, चक्रधर स्वामी, गौतम बुद्ध अशी अनेक नावे सांगता येतील की ज्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या प्रभावाने महान कर्तृत्व गाजवून मानवी जीवनाचा वाटा प्रकाशित केला। म्हणूनच इतिहासाने त्यांच्या कर्तृत्वाची नोंद सुवर्णाक्षरांनी करून ठेवली। ज्याच्याजवळ प्रभावी इच्छाशक्ती आहे त्याच्या वाटेत कोणी दृष्ट अडथळा आणतील पण त्याची वाट कोणी रोखू शकत नाही। त्याच्यासाठी प्रगतीच्या दिशा मोकळ्या असतात। ज्याच्याजवळ इच्छाशक्ती नाही तो निर्बल समजला जातो, तो कुठेच तीर मारू शकत नाही। इच्छाशक्तीनेच यशाचे शिखर गाठता येते, ध्येय गाठता येते आणि अमूल्य अशा मानवी आयुष्याचे सोने करता येते। लक्षात ठेवा, स्वतःची इच्छाशक्ती आणि क्षमता यावर विश्वास ठेवणारा जीवनात कधीच असफल होऊ शकत नाही। दुसरा गुण आहे आत्मविचारसरणी। जशी विचारसरणी असेल तसे जीवन घडत असते। विचारसरणी चांगली असेल तर उत्कर्ष होईल, विचारसरणी वाईट असेल तर पतन होईल। तुमच्या विचारसरणीवरून तुमचे व्यक्तिमत्व ओळखले जाते। विचारसरणीचे दोन प्रकार आहेत, सकारात्मक विचारसरणी आणि नकारात्मक विचारसरणी। सकारात्मक विचारसरणीचे लोक कोणत्याही कामासाठी नेहमी होय म्हणतात आणि नकारात्मक विचारशक्तीचे सदा नकार घंटा वाजवतात। जग जिंकायला निघाले नेपोलियन बोनापार्टने शब्दकोशात नाही हा शब्द नव्हताच। नकारात्मक विचारसरणी काहींच्या स्वभावात इतकी भिनली असते की ती काढून टाकणे अवघड असते। अशा सतीबा म्हणण्याचा कुटुंबात सर्वांनाच त्रास होतो, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही उपद्रव होतो। असे लोक स्वतःचे भले करू शकत नाही, मग दुसऱ्यांचे काय भले करणार? अशी नकारात्मक विचारसरणी असलेल्या एका सरदारजीचा विनोदी किस्सा सांगतो।
हा सरदारजी स्वतःला नेहमी मुर्दा समजत असे. बायकोने त्यास कोणते काम सांगितले की सरदारजी म्हणत असते, अरे क्या मुर्दे को काम बताती है. बायकोने म्हटले, अजी ओ खाना परोसा है, आओ ना. त्यावर सरदारजी सपकन म्हणाले, अरे बीबी क्या मुर्दा भी कभी खाना खाता है. अशा वागण्याने ती बिचारी त्रासून गेली होती. सरदारजीला घेऊन ती एका मानसशास्त्रज्ञाकडे गेली. त्याच्याबद्दल तिने त्या डॉक्टरला सर्व सांगितले. डॉक्टर सरदारजीला म्हणाले, सरदारजी क्या मुर्दे में खून होता है. यावर सरदारजी सपकन म्हणाले, नाही तो मुर्दे में खून नाही होता. मग डॉक्टरने सरदारजीच्या बोटाला सुई टोचली, रक्त बाहेर आले. डॉक्टर म्हणाले, देखो सरदारजी तुम्हारी उंगली से खून आया, तुम मुर्दा नहीं हो. सरदारजी यावर सपकन म्हणाले, अरे आज मुझे पता चला कि मुर्दों में भी खून होता है. डॉक्टरने कपाळावर हात मारला आणि म्हटले, बहन जी ये मेरे बस की बात नहीं है, इस मुर्दे को अभी घर ले जाओ. असे हे नकारात्मक विचारसरणीचे लोक बन चुके असतात. तुमच्यात जर अशी खतरनाक विचारसरणी असेल तर ती काढून टाका. तुमच्या मुलांमध्ये असेल तर ती काढून टाका. लक्षात ठेवा, आपले सकारात्मक चिंतनच आपल्या सफलतेचे मूल्य आधार आहे. सकारात्मक विचारसरणीची व्यक्ती आशावादी असते, ती प्रत्येक अडचणीत संधी पाहत असते. मात्र निराशावादी व्यक्तीला आलेल्या संधीतही अडचण दिसते. आशावादी आशेवर जगतो तर निराशावादी नैराश्यातच फरफटत असतो. तो वैफल्यग्रस्त होतो आणि आत्महत्या करायलाही मागे पुढे पाहत नाही. सकारात्मक माणूस सदा उद्योगशील असतो. त्याला सर्वच गोष्टी सुलभ वाटतात. त्याला जीवनाचा अर्थ कळतो. तर आळशी माणसाला सर्वच गोष्टी अवघड वाटतात. उद्योगी हा कष्टिक असतो तर आळशी हा अनकष्टिक असतो. काम करून मनुष्य मरत नाही तर तो आळसाने मरतो. कारण उद्योगी हा निरोगी राहतो आणि आळशी हा रोगी होतो. उद्योगी हा मनानेही निरोगी असतो तर आळशी हा मनानेही रोगी असतो. कारण नकारात्मक विचारांची मनाची व मना तनाची कार्यक्षमता फारच वाईटपणे कमजोर होत असते. जर सकारात्मक असतात ते कर्माची कास धरतात, ते कर्तृत्व करतात, ते प्रयत्नवादी असतात. पण जे नकारात्मक असतात ते देवावर आणि दैवावर हवाला देतात. मला माझ्या असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही त्यांची वृत्ती असते. निराशावादी पेपरमध्ये राशी भविष्य रोज वाचतात तर आशावादी हे काही कधीच वाचत नसतात. आशावादी स्वतःचे भविष्य स्वतःच घडवत असतात. निराशावादी तळहातावरच्या रेषा पाहतात तर आशावादी आपल्या हातांची शक्ती वाढवतात. निराशावादी आकाशातील ग्रहांकडे आशेने बघत असतात तर आशावादी ग्रहांचे सौंदर्य बघत असतात. आशावादी बना, निराशावाद झटकून टाका. भविष्यकाळ घडविण्यासाठी वर्तमान काळ चांगला घडवावा लागतो. तिसरा गुण आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास. माणसाने स्वतःवर अविश्वास कधीच व्यक्त करू नये. जो स्वतःवर अविश्वास व्यक्त करतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. स्वतःला तुच्छ समजू नका, त्यामुळे आत्मपतन होते. आपले व्यक्तिमत्व सकारात्मक असेल तरच स्वतःवर विश्वास उत्पन्न होतो. आत्मविश्वास हे सुख आणि आनंदाचे मूळ तत्व आहे. स्वतःहीन दीन दुर्दैवी पापी पतित समजू नका, त्यामुळे आपल्यात न्यूनगंड निर्माण होत असतो. स्वतःचे मूल्य कमी समजू नका. स्वतःवर विश्वास म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे होय. माणसाने नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहावे. स्वतःशी कधीच बेईमानी करू नये. स्वतःशी बेईमानी करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणे होय. असा माणूस कधीच पुढे जात नसतो. चौथा गुण आहे आत्मनिर्भरता, अर्थात स्वावलंबीपणा. माणसाने नेहमी स्वावलंबी राहावे. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. दुसऱ्यांनी आपले भले करावे अशी इच्छा ठेवू नये. कोणी देव आपले भले करीत नाही ह्या भ्रमात राहू नये. परावलंबी हा प्रगती करू शकत नाही. तो स्वावलंबी असेल तरच पुढे जातो. जो स्वावलंबी आहे तो जीवनाची वाट नेहमी चालत राहतो. गीतेत म्हटले आहे, जो झोपतो त्याचे दैव झोपते, जो बसतो त्याचे दैव बसते, आणि जो चालतो त्याचे दैवही चालू लागते. चैरीवते चैरीवेती म्हणजे चालत राहा चालत राहा. तुमच्याकडे दारिद्र्य असेल तर ते घालविण्यासाठी प्रयत्न करा, पण तुमच्या गरिबीचे प्रदर्शन करू नका. अथवा तुमची रक्ताचीही नशा तुमच्यापासून दूर पळेल. पाखरे भरल्या पिकावरच येत असतात. पाचवा गुण आहे आत्मसन्मान. आत्मसन्मान म्हणजे स्वाभिमान. मानवाने स्वतःचा मान स्वतःच राखायला हवा.
अपमान होत असेल तिथे जाऊ नये, मान होत असेल तिथेच जावे. लहान मुलाचा अपमान केला तर ते रागावते, कुत्र्याचा अपमान केला तर ते गुरगुरते, बैलाचा अपमान केला तर ते शिंगे दाखवते. प्राण्यांनाही स्वाभिमान असतो, स्वाभिमान जपावे, लाचारी पत्कारू नये. तुम्ही स्वतःचा मान राखणार नाही तर दुसरेही तुम्हाला मान देणार नाहीत, म्हणून स्वाभिमान राखावे. याचा अर्थ गर्विष्ठ बना असा होत नाही, गर्व मुळीच करू नये. गर्वाचे पतन होत असते. स्वाभिमानाने जगण्यासाठी आपले वय, आपले शिक्षण आणि आपली संस्कृती यांना शोभेल असे वागावे. स्वतःला घडविण्यासाठी प्रत्येकाने रोज थोडा वेळ काढून चांगले वाचन करणे आवश्यक आहे. चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्याने माणूस ज्ञानी आणि शहाणा होतो. चांगली पुस्तके चांगल्या मार्गाला लावतात आणि वाईट पुस्तके वाईट मार्गाला लावतात. आपल्या घरी चांगल्या पुस्तकांचे वाचनालय तयार करा, मुलांनाही तसेच चांगले वळण लागेल. असमाधानी, अप्रसन्न आणि आंबट चेहरा करून कधीच राहू नये. अशा व्यक्ती कोणालाच आवडत नाही. नेहमी समाधानी, प्रसन्न आणि हसतमुख राहावे. तुमचा चेहरा पाहिल्यावर समोरच्या व्यक्तीही तुमच्यामुळे खुश होऊन जाईल. हे एक महान पुण्यकर्म आहे. धन्यवाद. माझा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.